आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाचा निकाल जो आहे तो आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे त्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागलेलं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाकडे ज्या पद्धतीने लक्ष लागलं आहे त्याच पद्धतीने लक्ष आणखी एका गोष्टीकडे लागलंय, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान ज्याच्या बाहेर आपण सध्या आता उभे आहोत. आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर काल जेव्हा सत्तासंघर्षाचा निकाल जो आहे तो आज सकाळी लागेल 11 वाजता लागेल अशी जेव्हा बातमी आली त्यानंतर वर्षा निवासस्थानावरच्या ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आल्याचं आपल्याला कालपासून पाहायला मिळालं. काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक जे कार्यतज्ञ आहेत किंवा जे जवळचे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि एकूण सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. पण आज सकाळपासून जर आपण वर्षा निवासस्थानाचा जर आढावा घेतला तर सकाळी 10 वाजेपर्यंत वर्षा निवासस्थानी जर आपण पाहिलं तर कोणालाही आज प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला नव्हता. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासोबतच वर्षा निवासस्थानी जे आहे त्या सकाळी ते थांबले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकारी वर्ग जो आहे तो 10:30 नंतर या ठिकाणी जो आहे तो यायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त जो आहे तो आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि बऱ्याच जी पूर्वी जो बंदोबस्त असतो त्या काहीची वाढ जी आहे ती आज आपल्याला दिसते. सकाळपासून जे मीडियाकर्मी आहेत ते आज सकाळपासूनच वर्षा निवासस्थानावर येऊन जे आहेत ते वार्तांकनासाठी या ठिकाणी आलेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आज सकाळी 11 वाजता जे अधिकारी असतील ते यायला सुरुवात होईल आणि अधिकारी आल्यानंतर संपूर्ण जी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो जो आहे मुख्यमंत्री या ठिकाणी टीव्हीवरच बघतील आणि अधिकाऱ्यांची एक टीम जी आहे ती संपूर्ण या परिस्थितीची माहिती देईल जे मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते. खऱ्या अर्थानं ज्या घडामोडी सुरू होतील वर्षा निवासस्थानी किंवा राज्यातल्या इतर ठिकाणी म्हणजेच विधानसभेच्या ठिकाणी काही घडामोडी असतील किंवा राजभवनमध्ये काही घडामोडी असतील त्या संपूर्ण 11 वाजेनंतर ज्या मुंबईमध्ये सुरू होतील. पण सध्या तरी वर्षा निवासस्थान च्या आतमध्ये मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासोबत आहेत आणि आता हळूहळू जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे अधिकारी जे आहे ते गर्दी करताना या ठिकाणी दिसत आहेत. जर आपण मुख्यमंत्र्यांचा आज कार्यक्रम जो आहे शेड्यूलनुसार म्हणजे जे ते आठवड्याचं शेड्यूल असतं त्यानुसार आज 11 वाजेपर्यंत ते 11 ते 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी असतील. त्यानंतर मंत्रालयामध्ये दाखवण्यात आलंय. पण खऱ्या अर्थानं त्या या शेड्यूलमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होईल तो 11 वाजेनंतर. सकाळी 11 वाजता जर निकाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री हे तात्काळ पत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी घेतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. आणि जर समजा विरोधात निकाल गेला तरी देखील मुख्यमंत्री हे पत्रकारांशी बोलतील अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आहे. आणि खऱ्या अर्थानं निकाल कुठल्या बाजूने लागतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष तर आहेच. पण 11 वाजेच्या नंतर जो निकाल येईल त्यानुसार अनेक लोक म्हणजे निकाल सकारात्मक लागला किंवा नकारात्मक लागला त्या पद्धतीनं लोकांची वर्तळ ही खूप मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात ही या ठिकाणी वर्षा निवासस्थानावर होईल. अनेक घडामोडी जर समजा निकाल सकारात्मक लागला तर अनेक मंत्रिमंडळातले सहकारी असतील जे त्यांच्यासोबत सहकारी आहेत उपमुख्यमंत्री असतील अनेक जण जे आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल होईल आणि पुढच्या चर्चा जी आहे या ठिकाणी होतील. पण खऱ्या अर्थाने जर निकाल हा विरोधात गेला तर पुढे काय करायचं राजभवनात तत्काळ जायचं की नंतर या ठिकाणी या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्यासाठी देखील एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानावर होईल अशी शक्यता तरी सध्या वर्तवली जाते. पण आता साधारणतः सकाळी 10:30 वाजेच्या सुमारामध्ये वर्षा निवासस्थानाचं वातावरण जे आहे ते अतिशय आतमध्ये शांत आहे. बाहेर जरी अनेक राजकीय चर्चांचं उदाहरण आणि राजकीय वणवा पेटलेला असला तरी देखील वर्षा निवासस्थानाचं वातावरण जे आहे सध्या तरी शांत आहे. पण खऱ्या अर्थानं वर्दळ आणि खऱ्या अर्थानं धावपळ जी आहे ती निकाल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच या ठिकाणी जाणवायला सुरुवात होईल. तुर्तास वर्षा निवासस्थानावर इतकंच. पुढे जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे.